जनतेमध्ये स्वातंत्र्य दिनाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने जुन्नर येथील एकता युथ फाउंडेशनच्या वतीने जुन्नर शहरातील नागरिकांना झेंडे वाटून स्वातंत्र्य दिनाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे एक निवासी संपादक अरुण मोरे सर यांनी. पाहूया यांच्यातर्फे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. अच्छा अच्छा. जेणेकरून आपल्या घराघरात हा 15 ऑगस्ट झेंडा पोहोचला पाहिजे. ओके. आणि उद्या व्यवस्थित त्याला लावण्यात या आणि आमचं निवेदन वाचा. ओके. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. 15 ऑगस्टची तयारी संपूर्ण भारतभर जल्लोषात चालू आहे आणि त्याचाच काही एक भाग म्हणून जुन्नरमध्ये काही एकता युथ फाउंडेशनचे काही युवक माझ्यासमवेत आहेत. एकूणच त्यांची नेमकी काय संकल्पना आहे, काय सांगाल, नेमकी तुमची काय संकल्पना आहे आणि हे तुमचं कितवं वर्ष आहे? प्रथमतः मी एकता युथ फाउंडेशन सय्यदवाडा जुन्नर जिल्हा पुणे यांच्यातर्फे 15 ऑगस्ट निमित्ताने पूर्ण भारतवासियांना शुभेच्छा व्यक्त करतो, मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचा हा उपक्रम पहिल्याच वर्षी आहे आणि आमचा उपक्रम हा एकता युथ फाउंडेशनतर्फे उपक्रम असा आहे का 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, हे दिवस आपल्याला असे सहज मिळालेले नाहीत. या दिवसासाठी, या स्वातंत्र्यासाठी, या तिरंग्यासाठी कित्येक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याच्यानंतर आपल्याला हा झेंडा मिळाला आहे, त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. जर आपण याला एक सुट्टी म्हणून सहज बाबा 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे, सुट्टी म्हणून आपण फक्त एक तासभर कुठंतरी ग्रामपंचायतमध्ये, कुठंतरी नगरपरिषदमध्ये, कुठंतरी शाळेमध्ये गेलो, सॅल्यूट वगैरे मारलं, तिलं सोडून मग नंतर तुम्ही तुमची सुट्टी सेलिब्रेट करता, तरी सुट्टी नसून या झेंड्याचा मान ठेवण्यासाठी, हा झेंड्याचा दिवसभर तुम्ही पहिले तर हा मनापासून ही जाण ठेवायची का या झेंड्यासाठी कित्येक लोकांनी प्राणाची आहुती दिली, त्याच्यानंतर आपल्याला देश स्वातंत्र्य झाला आहे, ही मनात जाण ठेवावी किंवा लोकांना याचा एक आदर किंवा याचं एक जाण राहावी याच्यासाठी सय्यदवाडा जुन्नर एकता युथ फाउंडेशन यांच्यातर्फे आम्ही हा उपक्रम चालवला आहे. हा उपक्रम नसून हा आमचं एक कर्तव्य आहे आणि जेणेकरून मी तर तुमच्या माध्यमातर्फे मीडियाच्यातर्फे सगळ्यांना हा एक आव्हान करू इच्छितो आहे का तुम्ही सगळ्यांपर्यंत हा पोचवा का आमचा हा उपक्रम एक फक्त तालुका किंवा शहर किंवा एक असा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून सगळीकडं हा उपक्रम राबवला गेला पाहिजे. पण त्याचबरोबर ह्या उपक्रम राबवताना तुम्ही ज्या लोकांना हा झेंडा देताय त्या लोकांना तुम्ही सांगा का बाबा ह्या झेंड्याचा मान राहायला पाहिजे की आज तुम्ही झेंडा दिलेला आहे आणि उद्या तुम्ही कुठेतरी सोडून दिला किंवा पाडून दिला, कारण या झेंड्याचा मान, या झेंड्याचा सन्मान तोच आमचा आहे. बरं, तर काय होतं की 15 ऑगस्ट 26 जानेवारी झालं की दुसऱ्या दिवशी हा झेंडा कुठेतरी रस्त्यावर पडलेला दिसतो, तर तुम्ही हा झेंडा देत आहे परंतु झेंडा देताना तुम्ही नेमकी समाज प्रबोधन देखील करणार आहात, लोकांचं प्रबोधन करणार आहात का? हो, आम्ही पहिले तर या एक आम्ही यांचे पॉम्प्लेट तयार केलेले आहे, याच्यावरती लिहिलेलं आहे का जेणेकरून हे झेंडे कुठे फेकू नका आणि आम्ही रस्त्यावर किंवा हातगाडीवरती किंवा असा चालता माणूस आहे त्या माणसाला हा झेंडा देत नाही आहे, एक असा दुकानदार आहे, प्रोफेशनल आहे, त्या माणसाला देतो आहे, तेच करून याच्यात लिहिलं आहे का झेंड्याला कुठं फेकू नका. त्याचबरोबर त्यांनाही सांगतो आहे आम्ही समोर उभं राहून झेंडा लावून घेतो आहे, प्लस आम्ही ज्यावेळेस 15 ऑगस्टला झेंडा वाटतो आहे 14 ला, तर आम्ही 16ची तयारी अशी केलेली आहे का पूर्ण जुन्नरभर परत फिरणार, पुन्हा फिरून कुठं हा झेंडा पडलेला तर नाही ना, जसं आम्ही वाटाची जबाबदारी घेतलेली आहे तसं तो कुठं पडलेला असेल तर त्याला मानाने सन्मानाने उचलून घेऊन हा आमचं कर्तव्य आहे, तो आम्ही पूर्ण कर्तव्य 16 ऑगस्टला पुन्हा करणार किंवा 15 ला पुन्हा लगेच फिरून जिथं कुठं पडलेला असेल, पडणार तर नाही कारण की मी आज जुन्नरवर फिरतो आहे, मला जो रिस्पॉन्स भेटला आहे खरंच का लोकांना असं मनापासून वाटलं आहे का यार काहीतरी तुम्ही करताय किंवा हे आम्हाला करायला पाहिजे होतं किंवा आम्हाला तर लोकांनी इथपर्यंत सांगितलं का जर तुम्ही आता पुन्हा 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्टला करत असाल तर आम्हालाही तुमच्या उपक्रमामध्ये सामील करा, आम्ही करायला तयार आहे, कारण त्यांच्याही मनात मी देशभक्ती पाहिलेली आहे, त्यांना असं वाटलं का नाही कुठेतरी आपण हे करायला पाहिजे. लोकांनी आम्हाला इतका प्रोत्साहन दिलेला आहे आणि लोकांना असं मनापासून वाटलं आहे, असे कित्येक लोक तर असे डोळ्यातून त्यांचे आश्रू आलेले आहेत ज्यावेळेस मी त्यांना वाचायला दिलं वगैरे का खरोखर तुम्ही हे लिहिलं आहे किंवा तुम्ही वाटताय तर त्यांच्या मनात कुठेतरी अशी देशभक्ती निर्माण झालेली आहे याचं, आणि लोकांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी. आज आपण बघतोय बॉर्डरवरती कित्येक लोक मरत आहेत, मग मेला तो माणूस विसरलो आपण नाही, तर त्या लोकांनी या झेंड्यासाठी आज बॉर्डरवर तुम्ही गेला तर तुम्हाला समजेल का या झेंड्यासाठी, हा झेंडा फडकवण्यासाठी किती लोकं मरतायत आणि किती लोकं याची प्राणाची आहुती देत आहेत, याच्यासाठी मी हा उपक्रम करतोय आणि आम्ही करत राहणार. फक्त तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो का हा आमचा उपक्रम पुढं राबवावा याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना प्रेरित करत राहा. 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल, खरं तर प्रत्येक भारतीयानं हा जो काय सण आहे तो मोठ्या
दिमागात साजरा करायला पाहिजे. प्रत्येक भारतीयाच्या मनात कुठेतरी देशभक्ती निर्माण व्हावी या उद्देशानं खरं तर हा या जुन्नरच्या ह्या ज्या युवकांना हा जो उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत, खरं तर हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा म्हणावा लागेल. कॅमेरा पर्सन राजेश आंबलेसह मी अरुण मोरे, आय वन न्यूज, जुन्नर.